16 वर्षांपासून रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात येते। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मारकाचे पूजा करून करण्यात येते। नंतर ध्वजारोहण होतो। कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या आणि पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना या कार्यक्रमाच्या वेळी यावर्षी श्रद्धांजली वाहण्यात आली। वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। शहीद जवान नवनाथ समितीच्या वतीने यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला। यामध्ये समाजभूषण पुरस्कार, लक्ष्मण आजबे शौर्य पुरस्कार, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार, जिल्हा परिषद शाळा कोंढार चिंचोली यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। शहीद जवान स्मारक दिन साजरा करत असताना 16 वर्षांपासून या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। यामध्ये आतापर्यंत 2000 व्यक्तींनी रक्तदान केलं आहे। यावेळी रश्मी बागल, गणेश करे, लक्ष्मण आजबे, बाबूराव हिरडे, निकांत ताकमुगे यांनी भाषण केले। त्यावेळेला हे नक्की विसरलं जातं की आतंकी फक्त समोरून लढत नाहीये, आतंकी आमच्यातून सुद्धा लढतोय, त्याला जातपात नाही, दहशतवादाला जात नसते, भगवा हिरवा निळा दहशतवाद नसतो, दहशतवादाला रंग नसतो, एक अतिशय कुरूप असं रूप असत। त्याच्यामुळं ह्या दहशतवाद पहिल्यांदा आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनातून आपल्याला काढावा लागेल। माझ्यासारख्याने त्याचं राजकारण करणं संपवावं लागेल, कुणी त्याच्या नावावरती भीक मागणं संपवावं लागेल, कुणी त्या दहशतवादाच्या नावावरती त्याचा गैरफायदा घेणं संपवावं लागेल। पहिल्यांदा दहशतवाद माझ्या मनातून संपला पाहिजे, त्यावेळेला तो सीमेतून आणि सीमेच्या आतून संपेल। निश्चितपणे ह्याचा विचार स्टेजवरची आणि खालची सुद्धा मंडळी करतील एवढीच भावना ह्या निमित्ताने व्यक्त करते। अभिनंदन परत आले। गाडी किती मोठ्या पैलवानांना पेटवली, आबा भविष्य महत्वाचं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना भविष्य घडवलं पाहिजे, नाहीतरी आपल्या या मातीतनं असे जवान निर्माण करायचे असतील। मी शाळांना भेटी देणारा माणूस आहे, आतापर्यंत 1300 शाळांना भेटी दिलेला मी माणूस आहे। कोंढार चिंचोली सारखी शाळा आहे, ज्या शाळेनं बेंगलोर मध्ये जाऊन राष्ट्रीय पातळीवरती कोंढार चिंचोलीच नाही तर आपल्या करमाळा तालुक्याचं नेतृत्व केलं, म्हणून मला वाटतं या शाळेतनं जर चांगले जवान घडवायचे असतील, चांगले नागरिक घडवायचे असतील, तर शाळेचं भविष्य, मुलांचं भविष्य हे शाळेमध्ये घडत असतं। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं वरकुटे गावच्या शाळेनं पुरस्कार मिळवला ही खऱ्या अर्थानं शहीद जवान नवनाथ गात यांच्यासाठी एक महत्व देवता छत्रपती शिवाजी राजांनी उच्चारलेली 3 वाक्य 14व्या वर्षी आम्ही अंगीकारतोय। आज संपूर्ण भारतामध्ये भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवान श्री कृष्ण यांच्या विचाराचा पगडा, या दोन दैवताचा पगडा संपूर्ण समाजावर लाखो वर्ष आहे, पण या दोन देवाचा एकत्रित अवतार जर कोण असेल तर तो छत्रपती शिवाजी राजा, जो आचरणाचा राम आहे आणि कृतीतला कृष्ण आहे, ते अंगीकारतोय। मगाशी आजबे सरांनी सांगितले की देशभक्ती तुमच्या व्हॉट्सअप वरती चालते, देशभक्ती तुमच्या SMS द्वारे याच्याद्वारे देशभक्तीत जे नाटक केलं जातं त्याहीपेक्षा देशभक्ती काय असते हे तुम्हाला मी आवर्जून सांगेल की गात कुटुंबियाची देशभक्ती आणि आजच्या अभिनंदन वर्धमान यांची देशभक्ती, यांच्या कुटुंबियाची देशभक्ती ही खरी देशभक्ती आहे। व्हॉट्सअप वरती फक्त श्रद्धांजली वाहून विषय मिटत नाही। मित्रांनो, गेल्या 3-4 महिन्यापासून गात कुटुंब